नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकोणीस एप्रिल मंगळवार अंगारखी चतुर्थी इथे ठेवा एक सुपारी आणि वाचा हे एक स्तोत्र तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो एकोणीस एप्रिल मंगळवारच्या दिवशी मंगळवारचा दिवस हा गणपतीचा दिवस असतो आणि या दिवशी येणारी चतुर्थी कोणतीही असू द्या ती खूप महत्त्वाची आणि खूप मोठी मानली जाते मग ती संकष्टी असेल किंवा मग ती अंगारखी असेल तर मंगळवारच्या येणाऱ्या चतुर्थीला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात शुभ चतुर्थी असते ही आणि खूप मोठी चतुर्थी असते तर या दिवशी आपल्याला सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही आपल्या देवघरात एक पूजेची सुपारी जी की प्रत्येकाच्या घरात असते जर वापरलेली असेल पूजलेली असेल तर ती सुपारी ठेवायची नाही तुम्हाला नवीन कोरी सुपारी आणायची आहे आणि ती सुपारी आपल्या देवघरात ठेवायचे आहे देवघराच्या मधोमध ठेवायचे आहे सुपारी ठेवताना त्या खाली जराशे थोडे दोन चार दाणे तांदुळाचे ठेवायचे आणि मग त्यावरती सुपारी ठेवायची आहे त्यानंतर त्या सुपारीचे पूजन करायचे हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून दिवा लावून अगरबत्ती लावून ओवाळणी करायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस एक स्तोत्र वाचायचे आहे ते म्हणजे अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष हे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही ते एक वेळेस वाचू शकतात एक वेळेस अथर्व शीर्ष वाचून झाल्यानंतर हात जोडून गणपती बाप्पाला नमस्कार करायचा अशा रीतीने एकोणीस एप्रिलच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी तुम्हाला असे सुपारीचे पूजन करायचे आहे आणि अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही सकाळी उठाल आंघोळ वगैरे कराल तेव्हा तुम्हाला ती सुपारी घेऊन त्या सुपारीचे पाण्यात विसर्जन करायचे आहे पाणी नसेल तर कोणत्या मंदिरात जाऊन ठेवायची मंदिर नसेल तर कोणत्याही झाडाच्या खाली तिला ठेवून द्यायचं आहे अशा रीतीने तुम्ही अंगारखी चतुर्थीची पूजन करायचे आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद